जे काही आपलं लेक्चर आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे पाहू शकता। तर आज आपण सुरू करणार आहोत बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर थर्ड या वर्गाचं एमएस ऑफिसमधील एक्सल एक्सल विषयी तुम्हाला चर्चा अगोदर झालेली आहे आपली। तर आपण एक्सल कसं ओपन करायचं आहे बाय प्रॅक्टिकली ते इथं पाहूया। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एम एस एक्सेल ओपन करायचं असेल तर ही आपली पूर्ण स्क्रीन आहे। या स्क्रीनच्या ही जी स्क्रीन दिसत आहे या स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यामध्ये इथं स्टार्टचं बटन आहे, लेफ्ट साईडने कॉर्नरमध्ये सर्वात खाली कोणतं बटन आहे, स्टार्टचं बटन। त्या स्टार्टच्या बटनाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर त्यामध्ये ऑल प्रोग्राम नावाचं ऑप्शन आहे, ऑल प्रोग्रामला क्लिक केल्यानंतर त्याच्या अंतर्गत तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतील। तर यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस शोधायचं तुम्हाला, ऑल प्रोग्राम त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस पाहून घ्या कुठे दिसते का, दिसत असेल इथं कुठे आहे डीव्हीडी, हा इथं मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे बरोबर आहे। या मायक्रोसॉफ्ट ऑफिस या बटनाला क्लिक केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस कंपनीनं जेवढे काही सॉफ्टवेअर त्यांचे आहेत ते सगळे तुम्हाला याच्यामध्ये अंतर्गत दिसतील। जसे की मायक्रोसॉफ्ट ऑफिसला आपण क्लिक करूया, त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस 2010, मायक्रोसॉफ्ट एक्सल, बाकी मायक्रोसॉफ्ट इन्फोपाथ, इन्फोपाथ फिल्टर 2010, वन नोट, आउटलुक, पॉवर पॉईंट, मायक्रोसॉफ्ट पब्लिशर, असे अनेक ऑप्शन आहेत बरोबर आहे। तर आपल्याला इतक्यापैकी सर्व पाहिजे का, नाही, आपल्या सिलेबसला जे आहे त्याप्रमाणे आपण पाहणार फक्त मायक्रोसॉफ्ट एक्सेल, म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिसला क्लिक केल्यानंतर आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट जे काही एक्सेल आहे ते ओपन होऊन जाईल। एक्सेल ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीन ही वेगवेगळ्या प्रकारची दिसेल बरोबर आहे। तर यामध्ये जे उभे आहेत, उभे जे दिसतात तुम्हाला ए बी सी डी याप्रमाणे जे आहेत हे काय आहे, कॉलम आहेत, ठीक आहे। हे उभे कॉलम आणि आडवे रो ज्या ठिकाणी एकत्र येतात, जसं की या ठिकाणी पाहू आपण, हा जो सेल इथं कॉलम आणि आडवा रो ज्या ठिकाणी एकत्र आला त्याला काय म्हणतो आपण, सेल, सी ई डबल एल। आणि याला आपण काय म्हणतो, ॲक्टिव्ह सेल। हा जो सेल आहे हा कसा आहे, ॲक्टिव्ह आहे। ॲक्टिव्ह का आहे की यामध्ये आपण प्रत्यक्ष काम करू शकतो म्हणून त्याला आपण म्हटलं आहे ॲक्टिव्ह सेल। आता या सेलचा ॲड्रेससुद्धा असतो, म्हणजे जेव्हा आपण फॉर्म्युले वापरतो तेव्हा त्याला ॲक्टिव्ह सेल म्हणतो। आणि याचा ॲड्रेस असेल बी नंबरचा कॉलम आहे आणि 3 नंबरचा आहे, म्हणजेच हा B3 नावाचा याचा ॲड्रेस आहे, B3 ॲड्रेस। आता कॉलम किती आहेत, आता कॉलम जे आहेत उभे कॉलम 16384 एक आहे कॉलम आहेत उभे कॉलम, म्हणजे असे ए बी सी डी याप्रमाणे करत कंटिन्यू करत गेलो आपण। तर पाहूया पुढे काय येतं, हे बघा झेड पर्यंत आहे, झेड नंतर सुद्धा आपण समोर जात राहिलो तर या ठिकाणी पहा नंतर काय आलं, झेड संपले नंतर ए बी, म्हणजे पहिले ए कायम राहील नंतर बी सी डी ई प्रमाणे चालत राहील। त्यानंतर समोर गेलोच आपण अजूनही, आपण जाऊया पुढं, हे बघा एक ए बी सी डी संपली या ठिकाणी, हां या ठिकाणी ए होता त्या ठिकाणी बी झाला आहे। अशा प्रकारे कंटिन्यू करत गेलो आपण ते किती होऊन जातील तुमचे 16384। आता रो किती आहेत, तर हे रो जे आहेत 1,48,556, परंतु हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा बदलत राहतील कशाप्रमाणे, व्हर्जन प्रमाणे। जशा प्रकारचे नवीन नवीन व्हर्जन येतील, आपण 2007 पाहत आहोत, हे मी जे ओपन केलं 2010 आहे त्यामध्ये यामध्ये थोडाफार फरक आहे पण जवळपास 95% सेम आहे। तर यानंतर आपण पाहणार आहोत प्रत्येक गोष्टी द्यायची जे काही बेसिक आहे ते पाहणार आहोत।
त्यानंतर या ठिकाणी असते ऑफिस, आता विंडोज 10 आहे म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2010 आहे, या ठिकाणी 7 मध्ये गेलो तर या ठिकाणी असते ऑफिस बटन कोपऱ्यामध्ये, या ऑफिस बटनाला क्लिक केलं आपण, या ठिकाणी ऑफिस बटन नाही तर या ठिकाणी फाईलच्या अंतर्गत जे ऑप्शन आहे, हे जे ऑप्शन दिसतात तुम्हाला, हे सगळे ऑप्शन कशा असतात ऑफिस बटनामध्ये 2007 असेल तर। यामध्ये सेव म्हणजे काय, तुम्हाला एखादी फाईल सेव करायची असेल तर, सेव एज काय, सेव म्हणजे फाईल सेव करणे, सेव एज म्हणजेच काय तर एकच फाईल दोन नावाने सेव करायची असेल, म्हणजे पहिले जे नावाने आहे ते नाव तर राहीलच, त्यासोबतच एकच फाईल दुसऱ्या नावाने सुद्धा सेव्ह करायची असेल, एक्झाम्पलमध्ये पहिले त्या फाईलचं नाव एक्स वाय झेड असेल आणि पुन्हा जर आपण सेव्ह एज केलं तर तीच फाईल तशाच प्रकारची परंतु नाव चेंज होऊन जाईल, आपलं नाव चेंज करावं लागेल, जसं की एक्स वाय झेड आहे, नंतरची फाईल जी असेल ती ए बी सी डी, आपण जे नाव देऊ ते नाव त्याला मिळत राहील। नंतर ओपन आहे, ओपन म्हणजे आपल्याला एखादी फाईल आपल्या एक्सेल शीटमध्ये अगोदरच असेल आणि ती जर ओपन करायची असेल तर आपण त्या ओपनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे डायलॉग मिळतो। मग यामध्ये आपल्याला फाईल कुठं आहेत किंवा आपलं फाईलच्या नाव जर आपल्याला माहीत असेल ते फाईलचं नाव टाकायचं। पहिली गोष्ट आपल्याला लोकेशन माहीत असणं आवश्यक आहे की आपली फाईल आपल्या पेन ड्राईव्हमध्ये आहे, सी ड्राईव्हमध्ये आहे, डी ड्राईव्हमध्ये आहे, जशी या ठिकाणी पहा डेस्कटॉप असेल तर डेस्कटॉप, पण या ठिकाणी जर या हे जे उभं आहे याला काय म्हणतो आपण व्हर्टिकल टूल बार, सॉरी व्हर्टिकल स्क्रॉल बार, तर यामध्ये पहा हे ड्राईव्ह दिसतात सी ई एफ जी एच, आपली फाईल ज्या ड्राईव्हमध्ये असेल त्या ड्राईव्हला क्लिक करायचं असेल तर, जर पेन ड्राईव्हला असेल तर खाली रिमूव्हेबल डिस्क लिहून येईल, त्याच्या अंतर्गत कुठं आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। नंतर आपण फक्त काय करायचं आहे ओपन म्हणायचं आहे, ओपन म्हटल्यानंतर आपली फाईल ओपन होते, याला क्लोज करतो मी। त्यानंतर त्यामध्ये क्लोज आहे म्हणजे आपले सरसळ ते प्रोग्राम बंद करणे, रिसेंट फाईल आहे, जसं आपण जर काही फाईल ओपन केली असेल आपण स्वतः, जशी मी या फाईल ओपन केलेल्या होत्या अगोदर, तर त्या रिसेंटच्या फाईल या ठिकाणी ओपन होऊन जातील, त्याला क्लिक केले डायरेक्ट ओपन होईल। नवीन फाईल म्हणजे नवीन एक्सेल शीट तयार करायची असेल तर न्यूला क्लिक करतो आपण, नवीन मिळेल तुम्हाला, क्लिक केलं न्यू, ब्लँक वर्कशीट पाहिजे ब्लँक मिळेल आणि खाली क्रिएट म्हणायचं झाली, सेम दिसते तुम्हाला पण तशीच बनेल। पुन्हा याच्यामध्ये न्यू आहे, प्रिंट आहे, जर आपल्याला जे काही आपल्या समोर जे काही डॉक्युमेंट आहे त्याची जर आपल्याला प्रिंट काढायची असेल तर त्यासाठी सुद्धा याचा वापर होते, प्रिंटसाठी म्हणजे प्रिंटिंग काढायची असेल तर आपण प्रिंट ऑप्शन वापरत असतो, जसे प्रिंटला मी क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर प्रिंटिंगच्या संदर्भात एक डायलॉग बॉक्स ओपन होते, त्यामध्येच कॉपीज आपल्याला एकापेक्षा जास्त पाहिजे असेल तर या ठिकाणी या ड्रॉपडाऊन किंवा जे ॲरो आहेत त्याला क्लिक करून आपण वाढवू शकतो, वरचा एक ॲरो आहे आणि डाऊन ॲरो आहे, आपल्याला वाढवायची असेल तर वाढवता येईल। नंतर इथे या ठिकाणी आपण प्रिंटर सिलेक्ट करतो, अनेक प्रिंटर आहेत आपल्याकडे, त्यापैकी जे प्रिंटर असेल त्याला सिलेक्ट करायचा म्हणजे त्या प्रिंटरवर आपली प्रिंटिंग ते, त्यासोबतच आपल्या प्रिंटिंग जर 100 प्रिंटिंग असेल म्हणजे 100 पेजेस असेल त्यापैकी आपल्याला फक्त 5व्या नंबरच्या पेजपासून जर पाहिजे असेल, 5 पासून तर 7 पर्यंत, या ठिकाणी फक्त 7 लिहायचे, 7 म्हणजे आपल्याला जी काही प्रिंटिंग निघेल ती 5 पेजपासून तर 7व्या पेजपर्यंतच फक्त प्रिंटिंग निघेल, बाकीच्या प्रिंट निघणार नाही। प्रिंट 1 साईड आहे, 2 साईड आहे, आपल्याकडे तशा प्रकारचा प्रिंटरसुद्धा असणं आवश्यक आहे, हे असे अनेक ऑप्शन यामध्ये आहे। ठीक आहे, साईडनं क्लिक करतो, सेव्ह अँड सेंड, एखादी फाईल आपल्याला सेव्ह करायची असेल पुन्हा दुसऱ्याला मेलवर पाठवायची असेल तो सुद्धा या ठिकाणी ऑप्शन आहे, सेंड युझिंग ईमेल, सेव्ह टू वेब, सेव्ह टू शेअर पॉईंट, असे अनेक ऑप्शन आहे, हे ऑप्शनसुद्धा आपण वापरू शकतो आणि काही काम नसेल तर याला एक्झिट होऊन जायचं, कॅन्सल म्हणजेच। आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे तर हा जो बॉक्स आहे याला काय म्हणतो आपण, किंवा हे जे ठिकाण आहे याला क्विक ॲक्सेस टूल बार म्हणतो आपण, ऑफिस बटनाच्या लगेच बाजूला, कारण येणं काय होते तुमची कोणतीही क्रिया असेल ती क्विकमध्ये होते, म्हणजे तुम्ही ऑर्डर दिली की ती काम होते, जसं की सेव्हला क्लिक केला सेव्ह होऊन जाईल डायरेक्ट, तो सेव्हचं सुद्धा नाव विचारते,
मी बिग बुक टू जे आहे ते नावाने सेव्ह करतो आणि लोकेशन जर पाहत असेल तर मी काय करतो इथं डेस्कटॉपला सिलेक्ट करतो आणि सेव्ह, ही फाईल माझी डेस्कटॉपवर सेव्ह झाली. ठीक आहे, आता मी कोणत्याही प्रकारचं काम करत गेलो अशा प्रकारचं, फॉर एक्झाम्पल जनता जे जनता कलर लिहिलं मी इथं आणि याला मी सेव्ह केलं, झालं ते मॅटर सेव्ह. त्यासोबतच या ठिकाणी काय अंडू, तिथे दिसत असेल तुम्हाला काय तिथे अंडू, म्हणजे एक स्टेप आपल्याला जर मागच्या साईडने जायचं असेल तर अंडूला क्लिक करायचं आणि एक स्टेप समोर जायचं असेल तर इथं रिडू नावाचा ऑप्शन आहे, रिडू. ठीक आहे, असेच या ठिकाणी प्रिंटिंग आहे, सर्च आहे, नंतर या ठिकाणी तुम्हाला जे दिसते तुम्हाला न्यू एखादी फाईल ओपन करायची असेल तर ती सुद्धा आहे. हे करत असताना जर तुम्हाला यामध्ये अजून काही ऑप्शन पाहिजे असतील असं तुम्हाला वाटते तर तुम्हाला या ठिकाणी फक्त या ड्रॉपडाऊन ॲरोल जे आहे त्याला क्लिक करायचं, यामध्ये जे ऑप्शन दिसतात ते तुम्ही या ठिकाणी आणू शकतात आणि जे या ठिकाणी जास्त ही ओकेची टिक आहे ते ऑप्शन या ठिकाणी प्रेझेंट आहे. जर यापैकी एखादा ऑप्शन तुम्हाला नको असेल तर या ठिकाणी जसं मी क्लिक केलं तो ऑप्शन कमी झाला आणि पाहिजे असेल तर याच ड्रॉपडाऊनला क्लिक करून इथं सॉर्ट असेंडिंग सॉर्ट डिसेंडिंग असे ऑप्शन तुम्हाला आणता येतात. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ऑप्शन आहे, मोर कमांड्स आहे, तर त्यासुद्धा या ठिकाणी तुम्हाला आणता येतील, त्या आपल्या गरजेप्रमाणे आपण त्या बोलत असतो. त्यानंतर हे जे होम आहे इन्सर्ट आहे याला काय म्हणतो आपण टॅब्स म्हणतो, काय TAB टॅब टॅब, त्या अनेक असल्यामुळे टॅब्स म्हणून त्याला आपण, एक असेल तर एकच टॅब. नंतर हे जे ऑप्शन आहे हे काय होम टॅब. आता होम टॅबच्या अंतर्गत हे जे काही ऑप्शन आहे म्हणजे या होम टॅब जे काही दिसतं तुम्हाला त्याच्या खाली आणि तुमचा वर्किंग एरिया जो आहे त्याच्या मधामध्ये जो काही एरिया आहे त्याला काय म्हणतो आपण रिबन, काय म्हणतो रिबन. यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे कट कॉपी पेस्ट असे अनेक ऑप्शन आहे, हे प्रत्यक्ष आपल्याला करून पाहिजे. फक्त आज आपण काय पाहणार आहोत की कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते ऑप्शन आहे हे पाहणार आहोत, उद्यापासून आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल म्हणजेच आपण त्यामध्ये एखादी वर्कशीट तयार करणार आहोत. उद्या जे आहे उद्या जेव्हा लेक्चर असेल मी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकेलच. तर या ठिकाणी आपण काय करतो वर्किंग एरिया याला काय म्हणतो आपण वर्किंग एरिया, स्प्रेडशीट आणि वर्कशीट, काही ठिकाणी शब्द असते स्प्रेडशीट आणि काही ठिकाणी असते वर्कशीट. ह्या आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे कमी किंवा जास्त करता येतात, जसे की या ठिकाणी बाय डिफॉल्ट किती दिलं आहे 3 दिलेले आहेत. जर आपल्याला यापेक्षा जास्त वर्कशीट लागत असेल किंवा स्प्रेडशीट लागत असेल तर आपण या ठिकाणी दिसे तुम्हाला इन्सर्ट वर्कशीट याला क्लिक करून वाढवू शकतो. आणि नको असेल डिलीट सुद्धा करता येते, आपल्याला हे नको आहे त्याला डिलीट आणि गरज आहे वाढवली आपण याप्रमाणे अशा वाढत राहतील. 6वी पाय 7 पाय 8 पाय 9 पाय आपल्याला जेवढ्या लागेल तेवढ्या आपण इथं शीट या बनवू शकतो. आता काही ठिकाणी असा एक प्रश्न पडते वर्कशीट आणि वर्कबुकमध्ये काय फरक आहे, वर्कशीट आणि वर्कबुक किंवा स्प्रेडशीट आणि वर्कबुकमध्ये काय फरक आहे. वर्कशीट म्हणजे काय, आपल्यासमोर जे एक पेज दिसते म्हणजे या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे 16384 कॉलम आणि 1,48,556 जे आहे त्या रो मिळून जी काही बनते ती असते एक वर्कशीट. प्रत्येक वर्जनप्रमाणे ही संख्या कमी जास्त होऊ शकते, परंतु ही झाली एक वर्कशीट. पण अशा अनेक वर्कशीट मिळून किंवा स्प्रेडशीट मिळून काय म्हणते वर्कबुक, आता 1, 2, 3, 4, 5, 6 जे आहे ह्या काय आहेत 9 पर्यंत ह्या सगळ्या मिळून जे काही बनेल त्याला काय म्हणतो आपण वर्कबुक.
ठीक है। त्यानंतर होम टॅब आहे, होम टॅब मध्ये असे अनेक ऑप्शन आहे, आपण काम केल्यानंतर यामध्ये हे जे काही फंक्शन आहेत ते ऍक्टिव होतात। हे सगळे फंक्शन आपल्याला उद्या नेक्स्ट लेक्चरला आपल्याला सगळे वापरायचे आहेत, याला रिबन म्हणतो आपण। ही इन्सर्ट टॅब आहे, या ठिकाणी आपण ज्या ज्या गोष्टीची आपल्याला जर आवश्यकता असेल त्या त्या गोष्टी आपण डाउनलोड करत असतो, सॉरी डाउनलोड म्हटल्यापेक्षा हां डाउनलोडही करतो, पण आपण या वर्क एरियामध्ये ज्या ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता असेल त्या त्या गोष्टी आपण काय करतो इन्सर्ट करतो, म्हणजे बोलवत असतो। म्हणजे यामध्ये टेबल आहे, पिक्चर आहे, क्लिप आर्ट आहे, शेप आहे, स्मार्ट आर्ट आहे, स्क्रीनशॉट, नंतर कॉलम्स आहे, लाईन आहे, हे अनेक आहे, म्हणजे हे ऑप्शन आपण बोलू शकतो। त्याचप्रकारे पेज लेआउट आहे, म्हणजे आपण प्रिंटिंग करण्याच्या अगोदर किंवा एखादं काम करण्याच्या अगोदर जे काही सेटिंग करतो, म्हणजे आपला प्रिंटिंगचा एरिया ठरवत असतो, त्या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो पेज लेआउटमध्ये करत असतो, ते सुद्धा आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत। फॉर्मुला आहेत, म्हणजे आपण काम करत असताना मॅथमॅटिकली असो किंवा न्युमेरिकल असो, म्हणजे अंकगणिती असो किंवा अक्षरी असो, अशा सगळ्या प्रकारचं काम आपण एक्सेलमध्ये करू शकतो। त्यामध्ये डाटासुद्धा आहे, डाटामध्ये वर्किंग करायचं असेल, डाटा असेंडिंग डिसअसेंडिंग काही वेगळ्या प्रकारचं काम करायचं असेल त्यासाठी ऑप्शन आहेत, रिव्ह्यू आहेत, ह्या सगळ्या काय टॅब आहेत। या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग चेकिंगसाठी ऑप्शन आहे, व्ह्यू आहे, नंतर डेव्हलपर म्हणजे आपल्याला काही डेव्हलप करायचं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी ऑप्शन आहेत। आणि उजव्या साईडने तीन बटन आहे, ते कशाचे आहे, हे क्लोज आहे म्हणजे आपला जो काही प्रोग्राम आहे तो बंद करणे, नंतर या ठिकाणी जो आहे तर त्याला आपण मॅक्झिमम किंवा रिस्टोअर म्हणत असतो, म्हणजे आपल्याला याला क्लिक केलं, एक्झाम्पलमध्ये क्लिक केलं, छोटी साईज झाली, पुन्हा त्याला क्लिक केलं आपण, मोठी साईज झाली, आणि या छोट्या साईजला क्लिक केलं या रेषेला तर काय होते मिनिमाइज, या ठिकाणी काय रिस्टोअर झालं मिनिमाइज। मिनिमाइज झाल्यानंतर जर आपल्याला त्याला पुन्हा बाहेर काढायचं असेल, मोठं करायचं असेल, तर याला आपण काय करतो क्लिक करतो, झाली मोठी साईज, दोन फाईल आहे आपल्या, ही एक आहे आणि दोन शेड आहे आपल्या, ठीक आहे। अशा प्रकारे आपलं हे बेसिक आहे, सुरुवात आहे आपली अशी। त्यासोबतच आपल्याला हे जे उभे आहेत, हे जे उभे रेषा दिसतात त्याला काय म्हणतो आपण व्हर्टिकल स्क्रॉल बार, हे तुम्हाला MCQ मध्ये विचारू शकतात। नंतर हे जे आडवा आहे याला काय म्हणतो हॉरिझॉन्टल स्क्रॉल बार। आता होम टॅबला क्लिक केलं आपण, होम टॅबमध्ये एखादं काम करायचं आपल्याला, बेसिक नॉलेज घेऊन टाकू पहिले आपण, म्हणजे उद्या प्रत्यक्ष जेव्हा आपण फॉर्म्युले घेऊ तेव्हा ते सुद्धा कामं करता येतील। काही मेसेज असेल तुम्हाला तर तुम्ही आपल्या याच्यात टाकू शकता, म्हणजे तुम्हाला जे काही असेल ते सुद्धा आपल्याला सांगता येईल। तर आज आपण या ठिकाणी स्टॉप होऊन जाऊ, उद्यापासून जे काही फंक्शन असेल बाकीचे ते सुद्धा आपण करू, फक्त आज एक ट्रायल बेसवर घेतला की आपली स्क्रीन शेअर होऊन तुमच्यापर्यंत ती स्क्रीन दिसते किंवा नाही यासाठी फक्त हे आजचं लेक्चर आहे। तर ठीक आहे, स्टॉप करूया या ठिकाणी आपण।